नमस्कार मंडळी, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत श्रीवर्धनला. आणि श्रीवर्धनमधील यथीचं तुम्ही माय बघितलं तर जीवनेश्वर मंदिर आहे. इथून श्रीवर्धन समुद्रकिनारा एकदम जवळ आहे. आज जाऊया आपण आणि महादेवाचं दर्शन घेऊया. चला तर मायबरोबर. श्रीवर्धन म्हणजे अद्वितीय निसर्ग, फिसाळणारा समुद्र, त्यात चमचमणारी मासळी, समुद्राला भिडणाऱ्या डोंगररांगा आणि हिरवाईने नटलेली लाल मातीची कौलारू घरं, नारळ, आंबा, फणस व काजूची झाडी, त्यात चमकून दिसणारी मंदिराचे सोनेरी कळस, असे निसर्गाने नटलेले श्रीवर्धन हे पेशव्यांचे उगमस्थान. हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे व येथील कोकण किनारपट्टीवरील एक मुख्य शहर आहे. मंडई, इकडनं आपण आत आलो आहोत. या कमानीतनं आत आल्यानंतर आपल्याला हे एवढं सुंदर मंदिर दिसतंय. तर आता आपण मंदिरात जाऊया. श्रीवर्धनला रस्त्याने व रेल्वेने जायचे झाल्यास माणगाव रेल्वे स्टेशन हे सर्वात जवळचे स्टेशन आहे. श्रीवर्धनपासून माणगाव फक्त 45 किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्याने तुम्हाला यायचे झाल्यास मुंबईपासून 190 किलोमीटर, पुण्यापासून 160 किलोमीटर, तर नाशिकपासून 300 किलोमीटर अंतरावर आहे. हे खूपच सुंदर मंदिर आहे. तुम्ही जर याचे खांब बघितले तर हे पूर्णपणे लाकडाचे खांब आहेत. श्रीवर्धनमधील जीवना बंदराच्या बाजूला हे जीवनेश्वर मंदिर आहे. पांडवकालीन हे मंदिर असून पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे व येथील गाभाऱ्यातील लाकडावरील कोरीवकाम फारच सुंदर आहे. मंडई, आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊया. त्यासाठी मी आता इकडच्या रीतीनुसार मी वस्त्र चेंज केलेले आहेत आणि आपण आता आतमध्ये जाऊया आणि पिंडीजवळ जाऊन दर्शन घेऊया. जीवनेश्वर शिवलिंग स्वयंभू आहे. या शिवलिंगाची अशी आख्यायिका सांगितली जाते की या ठिकाणी पहिले शेती होती. ज्यावेळेस शेत नांगरत असताना नांगराचा फाळा जमिनीत अडकला व तेथून रक्ताचा स्त्राव होऊ लागला व सर्व ग्रामस्थांनी येथे खड्डा खणल्यास त्यांना शिवलिंग मिळाले व या शिवलिंगाची स्थापना जीवनेश्वर अशी करण्यात आली. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे जीवनेश्वर शिवलिंग तियातियाने वाढत आहे. अतिशय सुंदर वाटतंय गाभाऱ्यामध्ये.
खूप म्हणजे खूप प्रसन्न वातावरण आहे. जर इथे श्रीवर्धनला याल तर जुनेश्वर मंदिराला नक्की या. आता आपण बाहेर जाऊया. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपण आता पहिले मारुतीचे दर्शन करून घेऊया. अतिशय प्रसन्न वाटते इकडे. आणि इकडे बाजूला तुम्हाला सांगायचंय की इकडे कुंड आहे बाजूला, ते कुंड आता आपण बघूया. असे म्हटले जाते की या कुंडात पहिले पाय धुवून मग महादेवाचे दर्शन घेतले जायचे. कुंडामधनं आपण बाहेर आलो आहोत आणि मंदिराच्या आसपासचा आता परिसर आता बघूया. तर मंडळी, खरंच असे हे आपले कोकण देवाने माणसाला दिलेली एक सुंदर भेट आहे. तर मंडळी, असं जुनेश्वर सुंदर महादेव मंदिर आहे. जर तुम्ही इथे श्रीवर्धनला आलात तर या मंदिराला नक्की या. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मी सगळ्यांना परत एकदा सांगतो, कारण सगळेजण व्हिडिओ बघतात, चॅनलच्या सबस्क्राईबचं बटन दाबत नाहीत. आणि साईडला असलेल्या बेल आयकनवर नक्की क्लिक करा, म्हणजे माझे पुढचे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला लगेच येतील नोटिफिकेशनमध्ये. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना बाय.